प्रेशर एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार आणि ते प्रेशर कोणावरती अप्लाय होणार, स्लायडर म्हणजे पिस्टन वरती अप्लाय होणार. पिस्टन मूव्ह झाला त्यानंतर लास्टचा स्ट्रोक येणार एक्झॉस्ट. म्हणजे माझ्याकडे टोटल चार स्ट्रोक आहेत, एक दोन तीन चार, त्यातला फोर स्ट्रोक मधला हा पॉवर स्ट्रोक आहे की ज्या वेळेला पॉवर जनरेट झाली आहे. या बाकीच्या तीन स्ट्रोकच्या वेळेला पॉवर जनरेट झाली नाही पण इंजिन फिरत होत. बाकीच्या तीन स्ट्रोकच्या वेळेला पॉवर जनरेट झाली नाही पण इंजिन फिरत होत. याचा अर्थ काय, या तीन स्ट्रोकसाठी क्रँक रोटेट झाला असेल किंवा स्लायडर मूव्ह झाला असेल, ती मोशन स्लायडरची असू दे किंवा क्रँकची असू दे, ही कम्प्लीट करण्यासाठी कुणीतरी बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड केली. आणि ज्या वेळेला पॉवर स्ट्रोक होता त्यावेळेला त्या सिस्टीममध्ये म्हणजे इंजिनमध्ये पॉवर जनरेट झाली. मग आता बाहेरून कोणी तर पॉवर सप्लाय केली, ती पॉवर कोणी सप्लाय केली असते, त्यावेळेस सप्लाय केली असते फ्लायव्हील. म्हणजेच फ्लायव्हीलचं फंक्शन काय असते की ज्या वेळेला पॉवर स्ट्रोक असेल त्यावेळेला जी पॉवर जनरेट होईल ती पॉवर काय करायची, बघा स्टोअर करायची. ती स्टोअर करताना इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी असते. फ्लायव्हील जे काय असते एक सर्क्युलर रिंग असते की ज्याच्या आउटर पोर्शनवरती सगळं वेट त्याचं कॉन्सन्ट्रेटेड असतं, सगळं कॉन्सन्ट्रेटेड असतं. मग पॉवर स्ट्रोकमध्ये जी काही एनर्जी जनरेट झाली असेल ती सगळी एनर्जी या फ्लायव्हीलमध्ये स्टोअर होते. तर ती कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर होते, तर कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. म्हणजे ज्या वेळेला इंजिनचा पॉवर स्ट्रोक चालू असेल त्यावेळेला मॅक्सिमम टॉर्क जनरेट होणार आणि ती जी काही एनर्जी आहे ती फ्लायव्हीलमध्ये जाऊन स्टोअर होणार. ज्या वेळेला एनर्जी फ्लायव्हीलमध्ये स्टोअर होईल त्यावेळेला फ्लायव्हीलची कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे त्याची स्पीड वाढायला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूया की स्पीड वाढली म्हणजे त्याच्याकडे एनर्जी यायला लागली. म्हणजे फ्लायव्हीलची स्पीड वाढली की फ्लायव्हीलकडे एनर्जी आली, फ्लायव्हीलने एनर्जी गेन केली. ती गेन कधी करणार, ज्या वेळेला असेल पॉवर स्ट्रोकच्या वेळेला जी एनर्जी जनरेट होईल ती गेन करेल. आता बाकीचे जे तीन स्ट्रोक आहेत म्हणजे इंटेक स्ट्रोक, नंतर कॉम्प्रेशन स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक, बाकीचे तीन स्ट्रोक जे आहेत ज्या वेळेला इंजिन स्वतः पॉवर जनरेट करत नाही पण तरी सुद्धा क्रँक रोटेट होतो किंवा स्लायडर मूव्ह होतो, मग त्याच्या मोशनसाठी स्लायडरच्या किंवा क्रँकच्या मोशनसाठी एनर्जी कुठून तरी बाहेरून आली. ती बाहेरून जी एनर्जी आली ती कोणी प्रोव्हाइड केली, या फ्लायव्हीलने ती एनर्जी प्रोव्हाइड केली. मग फ्लायव्हीलनं एनर्जी प्रोव्हाइड केली इंजिनला, याचा अर्थ फ्लायव्हीलनं एनर्जी दिली म्हणजे फ्लायव्हीलची एनर्जी कमी झाली. फ्लायव्हीलची एनर्जी कमी झाली याचा अर्थ काय की फ्लायव्हीलची स्पीड कमी व्हायला लागली. म्हणजेच मी असं म्हणू शकतोय इंटेक, कॉम्प्रेशन, एक्झॉस्ट स्ट्रोक हे इंजिनला त्या स्ट्रोकच्या वेळेला इंजिनला फ्लायव्हील एनर्जी प्रोव्हाइड करते. एनर्जी इकडनं जाणार इकडे, त्यावेळेला फ्लायव्हीलची स्पीड कमी होणार म्हणजे थोडक्यात कायनेटिक एनर्जी कमी होणार, त्याने एनर्जी दिली. पॉवर स्ट्रोकच्या वेळेला इंजिन एक्सेस एनर्जी जनरेट करते, ती एक्सेस एनर्जी जी आहे ती फ्लायव्हीलला देणार, त्यावेळेला फ्लायव्हीलची कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणजेच फ्लायव्हील काय करते, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड जी काय आहे, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ड्युरिंग पॉवर स्ट्रोक्स मेंटेन करायचं काम कोण करते, फ्लायव्हील. त्यामुळे तुम्ही कुठलंही आय सी इंजिन घ्या किंवा कुठलंही इंजिन घ्या, त्या इंजिनमध्ये इंजिनच्या शाफ्टवरती एक फ्लायव्हील माउंट केलेलं असते. आता ती फ्लायव्हील म्हणजे काय असते, ही एक फास्ट आयनची डिस्क असते मोठी, त्याला भरपूर मास असते. जेवढं मास फ्लायव्हीलचं जास्त तेवढी त्याची एनर्जी स्टोरिंग कपॅसिटी जास्त असते, त्यामुळे त्याचं वेट जास्त असतं. आणि ती कास्ट आयनची काय बनवतात, कारण की कास्ट आयनची डेन्सिटी जास्त आहे, इझिली तुम्ही कास्ट करू शकता, त्यामुळे लो कॉस्ट मध्ये तुम्हाला इझिली फ्लायव्हील मॅन्युफॅक्चर करता येते, त्यामध्ये आपण कास्ट आयनची बनवतो. मग हे फ्लायव्हीलचं फंक्शन आहे. फ्लायव्हील काय करते, ही एनर्जी एकतर स्टोअर करणार किंवा एकतर एनर्जी रिलीज करणार व्हेनेव्हर रिक्वायर्ड. पहिला स्ट्रोक इंटेक, ज्या वेळेला फ्युएल इंटेक झालं त्यावेळेला एनर्जी इंजिनला लागणार, इंजिनचा स्लायडर मूव्ह करण्यासाठी एनर्जी लागणार, फ्लायव्हील एनर्जी देते. दुसरा स्ट्रोक कॉम्प्रेशन, इथे पण इंजिननं एनर्जी जनरेट केली नाही, फ्लायव्हील एनर्जी देणार. तिसरा स्ट्रोक पॉवर स्ट्रोक, इथं इंजिननं एनर्जी एक्सेसिव्ह जनरेट केली, ही एनर्जी एक्सेसिव्ह काय आहे, फ्लायव्हील मध्ये स्टोअर होते, फ्लायव्हीलची स्पीड वाढली. चौथा
तुमचा स्ट्रोक एक्झॉस्ट इथं इंजिन एनर्जी जनरेट केली नाही, म्हणजे ती फ्लायव्हील कडनं एनर्जी येणार, फ्लायव्हील कडनं एनर्जी आली इथं इंजिनला पॉवर मिळाली आणि फ्लायव्हीलची एनर्जी रिलीज झाली. म्हणजेच तुमच्या एक लक्षात येईल आता हे तीन स्ट्रोकच्या वेळेला फ्लायव्हील एनर्जी देतोय, या स्ट्रोक वेळेच्या वेळेला फ्लायव्हील कडे एनर्जी येते. मग ही जी एनर्जी आहे ही एनर्जी जी काय आहे ती इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आहे. मग तुम्ही कुठल्या पण पुस्तकामध्ये हे फ्लायव्हील हा टॉपिक जर बघायला गेला तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचं टॉपिकचं नाव असं बघायला मिळेल, टर्निंग मोमेंट डायग्राम अँड फ्लायव्हील. टर्निंग मोमेंट डायग्राम अँड फ्लायव्हील. आता असं का नाव दिलेलं असते टर्निंग मोमेंट डायग्राम अँड फ्लायव्हील, त्याच्या मागचं कारण असं आहे की फ्लायव्हीलला कुठली कधी एनर्जी आली आणि फ्लायव्हीलकडून कधी एनर्जी गेली हे सगळं ह्या तुम्हाला टर्निंग मोमेंट डायग्रामवरून डिटरमाईन करता येईल. म्हणजे फ्लायव्हीलकडे कधी एनर्जी आली, फ्लायव्हीलने कधी एनर्जी रिलीज केली हे तुम्हाला कशावरून कळणार आहे, टर्निंग मोमेंट डायग्राम. त्यामुळे फ्लायव्हीलच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक डायग्राम प्रिंट होऊन येते ती म्हणजे असते टर्निंग मोमेंट डायग्राम. आता ही टर्निंग मोमेंट डायग्राम काय आहे ते सांगतो मी पुन्हा परत फ्लायव्हीलकडे. टर्निंग मोमेंट डायग्राम म्हणजेच एक्स आणि वाय एक्सिस टॉर्क, टॉर्क म्हणजे टर्निंग मोमेंट, टर्निंग मोमेंट म्हणजे टॉर्क, मोमेंट म्हणजे असते टॉर्क, टॉर्शनल मोमेंट. हा जो टॉर्क आहे तो या बाजूला क्रॅंकच्या रिव्होल्यूशन वरती केलेला असतो. आता क्रॅंकचा जो रिव्होल्यूशन आहे तोच म्हणजे क्रॅंकचा अँगल. फॉर वन रिव्होल्यूशन टॉर्क वर्सेस क्रॅंक अँगल, एक रिव्होल्यूशन कम्प्लीट होणार म्हणजे काय 360 डिग्री. नॉर्मली एक सायकल जी असते, एक सायकल म्हणजे काय, इनटेक, कॉम्प्रेशन, एक्सपान्शन, ही जी सायकल होण्यासाठी जी सायकल आहे ही सायकल नॉर्मली इथं प्लॉट केलेली असते, त्याचा हा अँगल असतो. टर्निंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणार, टर्निंग मोमेंट डायग्राम पहिल्यांदा मी ड्रॉ करतो आणि मग पाहून तुम्हाला टर्निंग मोमेंट डायग्राम तशीच का आले हे तुम्हाला मी सांगतो. मी इथं एक स्टीम इंजिन ची टर्निंग मोमेंट डायग्राम काढणार आहे. स्टीम इंजिन ची आज जे काही मी सांगणार आहे ते एकदम इम्पॉर्टंट आहे, बेसिक आहे, पण याच्यावरती सगळा टॉपिक आहे. इथून पुढे ज्या फिगर तुम्हाला बघायला मिळतील या टॉपिकच्या प्रॉब्लेमच्या, त्या सगळ्या फिगर ज्या मी आता तुम्हाला हे सांगणार आहे याच्यावरती सगळ्या डिपेंड आहे. मी आता टर्निंग मोमेंट डायग्राम काय ड्रॉ करणार आहे. सिंगल सिलिंडर, डबल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग इंजिन, सिंगल सिलिंडर, डबल ऍक्टिंग. आता डबल ऍक्टिंग याचा अर्थ काय ते पण सांग. समजा हे तुमचं इंजिन आहे, हे समजा तुमचं इंजिन आहे, आपण फ्युएलचा इंटेक इकडून दिला तर बर्निंग येतो, बर्निंग येतो म्हणजे जे काही पॉवर आहे इकडून पाहून, तर समजा मी ते इकडून पण ऍक्ट केलं म्हणजे एनर्जी या बाजूला एका सायकलच्या वेळेला मी ती हाफ सायकलच्या वेळेला, रिमेनिंग हाफ सायकलच्या वेळेला इकडून ऍक्ट केलं, याला पाहून तर डबल ऍक्ट. म्हणजे दोन्ही बाजूनी काय होणार, पाहून प्रेशर ऍक्ट होणार आणि तो मूव्ह होणार, डबल ऍक्ट. आता या डबल ऍक्टिंग साठी मी क्रॅंक अँगल वर्सेस टॉर्क हे टर्निंग मोमेंट हे डायग्राम ड्रॉ करणार. पहिल्यांदा मी जरा डायग्राम ड्रॉ करतो आणि मग नंतर मी जाऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. Thank you.
सगळ्यांना डायग्राम दिसते मी काय ड्रॉ केली ती. थोडस इथं बॅक स्पॉट येतोय मला माहित आहे, मी घरी नाही आहे, मी थोडं बाहेर आहे, पण तरी पण मी आता मोबाईल वरती लेक्चर कंडक्ट कराले. ही टर्निंग मुवमेंट आहे काय आहे डबल ऍक्टिंग असं कन्सिडर केलं एक रिव्होल्युशन ऑफ क्रँक. एक रिव्होल्युशन म्हणजे एक रिव्होल्युशन घेतलं. या एक रिव्होल्युशन मध्ये बघा झिरो अँगल असताना, झिरो अँगल असताना म्हणजे हा क्रँकचा अँगल किती आहे झिरो असताना, हा स्लायडर मूव्ह झालेला नाही म्हणजे स्लायडर वरती कुठलंही तर प्रेशर ऍक्ट होत नाही, एनर्जी ऍक्ट होत नाही, त्यामुळे क्रँक फिरत नाही. क्रँक फिरत नाही याचा अर्थ क्रँक वरचं टॉर्क शून्य, क्रँकवरचं टॉर्क शून्य. त्याच्यानंतर त्याच्या टॉर्कची किंमत वाढत जाते वाढत जाते वाढत जाते वाढत जाते, ज्या वेळेला तो 90 degrees येतो त्यावेळेला ती टॉर्कची किंमत मॅक्सिमम. त्यानंतर पुन्हा 180 वेळेला ती टॉर्कची किंमत कमी 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 होत. त्यानंतर ती टॉर्कची किंमत वाढत 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 जाते, इथं मॅक्सिमम येते पुन्हा पुन्हा मिनिमम. आता हे जो दोन मॅक्सिमम आले याचा अर्थ काय, हे पॉवर स्ट्रोक आहे, इथं पॉवर जनरेट झाली. जनरेट झाल्यामुळे इथं मॅक्सिमम टॉर्क आला आहे, जनरेट झाली त्यावेळेला मॅक्सिमम टॉर्क. आणि या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे म्हणजे काय आहे, इथं जसं म्हटलं 1, 2, 3, 4 स्ट्रोक आहेत. आता हा डबल ऍक्टिंगसाठी ड्रॉ केला, मी सिंगल ऍक्टिंगसाठी नाही आहे, हा डबल ऍक्टिंगसाठी म्हणजे दोन्ही बाजूने पॉवर जनरेट झाले. तर 1, 2 आणि 4 स्ट्रोकला एनर्जी फ्लायव्हीलनं दिली, या वेळेला पॉवर जनरेट झाली. तसं डबल ऍक्टिंगमध्ये दोन वेळेला पॉवर जनरेट होणार, त्यामुळे दोन वेळेला पीक आला मॅक्सिमम टॉर्क. आता याच्यामध्ये एक मीन टॉर्कची लाईन दिसते बघा, इथं म्हणजे डॉटेड ड्रॉ केली पाहिजे. ही लाईन काय बघा, ए बी सी डी ई एफ आहे काय, ए बी सी डी ई एफ, आणि याला म्हणले मी टी मीन. आता हा मीन टॉर्क काय असतो पहिल्यांदा सांगतो, मीन टॉर्क सर असं मला तुम्ही एक सांगा प्रश्न विचार. समजा हा ब्लॉक आहे, हा ब्लॉक आहे, मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला, अप्लाय केला, हा ब्लॉक लगेच मूव्ह होतो का रे, फोर्स अप्लाय केल्या केल्या या ब्लॉक वरती फोर्स अप्लाय केला तर हा ब्लॉक लगेच मूव्ह होतो का? काही जणांनी होय नाही, काय होय नाही असे उत्तर दिले. दुसरं एक्झाम्पल सांगतो, आता उत्तर येईल तुमच्याकडे. हा म्हणजे आपला गणपती मधला ट्रॅक्टर आहे, हा म्हणजे गणपती मध्ये आपण ट्रॅक्टर असतो की नाही, त्या दिवशी रात्री खेळत बसतो बघा ट्रॅक्टर बरोबर, तो हा ट्रॅक्टर आहे. आता या ट्रॅक्टरला मला मूव्ह करायचंय, मूव्ह करायचंय, हा काय करायला सिस्टीम जोडत बसलोय, हा ट्रॅक्टर आपल्याला मूव्ह करायचंय. मी एकटाच ट्रॅक्टर ढकला लागलो, फुल फोर्स लावलाय, एकटाच ढकला आलोय, ट्रॅक्टर मूव्ह होणार काय? माझ्या बरोबर अजून एक जण आला अजय, आम्ही दोघ जण मिळून ढकला, ट्रॅक्टर मूव्ह होणार काय? आमच्या बरोबर निखिल पण आला, जिमला जाते जरास मला का असं विचारवलं त्याच्या हे सगळं त्याच्यावरती लक्ष द्या. आम्ही तिघ जण आहे, ट्रॅक्टर मूव्ह होणार नाही, नाही ट्रॅक्टर झाला पाहिजे. चौथा आला, चौथा, चार पाच जण आलो समजा, आदित्य पण आला, गेमिंग पण आलाय, मी एकटा होतो, मी फोर्स अप्लाय केलेला, पण इथं जो फ्रिक्शनल फोर्स मला अपोजिट डायरेक्शनला, फ्रिक्शनल फोर्स, त्या फ्रिक्शनल फोर्स मी जो फोर्स लावला त्याच्यापेक्षा तो एकदमच कमी आहे, त्यामुळे काय झालं, फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे ट्रॅक्टर पुढे जाईल. माझ्याबरोबर दुसरा मेंबर आला, आम्ही फोर्स लावलाय दोघांनी पण, तरी पण आमच्या दोघांच्या फोर्स पेक्षा फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जास्त आहे. आम्ही पाच जण ढकलो, आम्ही आता पाच जण ढकला. आता काय झालं, फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू याच्यापेक्षा आमचा फोर्स जास्त झाला, म्हणलं
म्हणजे मी समजलं जे मी एकटाच होतो त्यावेळेला मूव्ह झाला नाही, दोघं होतो त्यावेळी मूव्ह झाला नाही, तिघं होतो त्यावेळेला मूव्ह झाला नाही, चौघं होतो त्यावेळेला मूव्ह झाला नाही, पाच जण झालो त्यावेळेला तो मूव्ह झाला, याचा अर्थ ही सिस्टीम मूव्ह करण्यासाठी याचा हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा ओव्हरकम व्हायला पाहिजे. जोपर्यंत हा फोर्स ओव्हरकम होत नाही तोपर्यंत हा ट्रॅक्टर पुढे मूव्ह होणार नाही. लिनियर मुव्हमेंट आहे, लिनियर खरं इथे इंजिन मध्ये ह्या सिस्टीम मध्ये काही तर रेझिस्टिंग फोर्स असं नाही तर रेझिस्टिंग फोर्स आहे. समजा मी एक न्यूटनचा टॉर्क लावला, एक न्यूटन टॉर्क लावला फिरेल का रे, मी एक न्यूटन मीटरचा टॉर्क लावला हे फिरेल. समजा टॉर्क आहे 10 न्यूटन मीटर, समजा इथला फ्रिक्शनल टॉर्क आहे 10 न्यूटन मीटर, मी 1 न्यूटन मीटरचा टॉर्क लावला फिरेल का हे, दोन लावला नाही, 9 लावला 9 शंभर मीटर नाही फिर. ज्या वेळेला 10 होईल त्याच वेळेला सिस्टीम तुम्हाला जर मोशन मध्ये न्यायची असेल मोशन मध्ये तर काय करायला लागते, त्याला जी मिनिमम फ्रिक्शनल फोर्सची रिक्वायरमेंट आहे ती ओव्हरकम करायला लागते, त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही लावला तरच ती सिस्टीम इंजिन रन करायचं असेल तर मला मिनिमम टॉर्क जो आहे तो सिस्टीम रन करायचा तो लावायला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त सिस्टीम रन का मी काय म्हणतोय म्हणजे 10 न्यूटन मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लावला तर ह्यापेक्षा कमी लावलं ते फिरेल काय रे, फिरेल फिरणार नाही. त्यापेक्षा 10 न्यूटन मीटर पेक्षा कमी लावलं की फिरणार नाही. कुठली पण सिस्टीम रन करण्यासाठी एक मिनिमम एव्हरेज टॉर्क असतो तो लावायला लागतो, एव्हरेज टॉर्क तो लावल्याशिवाय ही सिस्टीम रन होत नाही. टॉर्क तरी तुम्हाला द्यायलाच पाहिजे तरच ती इंजिन रन होईल नाहीतर होणार नाही. म्हणजे ती मेन एवढा तरी टॉर्क लावायलाच पाहिजे ती सिस्टीम रन होणार. एकदम इम्पॉर्टंट आहे मला वर्क डन फॉर्म्युला सांगा रे, वर्क डन चा जरा फॉर्म्युला सांगा. टॉर्क आहे तर अँगल डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे या कर्वचा जर तुम्ही खालचा एरिया काढला हा एरिया, या कर्वचा जर तुम्ही हा एरिया काढला हे एरिया म्हणजे काय येणार तुम्हाला वर्क डन एरिया अंडर दिस कर्व, त्या कर्वचा आतला एरिया म्हणजे काय असते त्या सिस्टीमने केलेलं वर्क डन असते. विचार करून सांगायचं आता मला ही सिस्टीम रन करण्यासाठी मिनिमम एवढा टॉर्क लावायचाच आहे, एवढा टॉर्क लावायचाच आहे तर सिस्टीम बनणार. समजा झिरो अँगल पासून स्टार्ट केलं, पी अँगल पर्यंत झिरो पासून स्टार्ट केलं, पी अँगल पर्यंत रोटेट झाला, हा करेक्ट झिरो पासून स्टार्ट झाला पी पर्यंत रोटेट झाला, मला एवढं वर्क डन करायला पाहिजे तर सिस्टीम बन, एवढं वर्क डन करायला पाहिजे. एक मिनिट लाईट गेल्या जर तोपर्यंत जे कोणी रेकॉर्ड कराले कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये खालच्या बाजूला जे टाईम असते का नाही टाईम दिसते बघा अँटीव्हायरस त्याच्यावरती क्लिक करा, ऍक्टिव्ह प्रेझेंटर दिसेल ऍक्टिव्ह प्रेझेंटर वरती पॉज करा पॉज, ठीक आहे. त्यामुळे रेकॉर्ड कधी दुसरा कोण तर करणार नाही घरात बसून गुलाल उद्या लगेच
बाहेर असून सुद्धा जरा ऍडजस्टमेंट करून लेक्चर घ्यालोय बघा. यश ते पॉज होत की नाही तेव्हा डबल तेव्हा क्लिक कर ते स्टार्ट होईल बघ. ओके जरा लक्ष द्या. आता इथं मी काय म्हणते बघा, याचा एरिया अंडर द कर्व म्हणजे एवढं तुम्हाला वर्डन द्यायचंच आहे तर तुमची सिस्टीम रन होणार. म्हणजे ए पी पी ओ एवढं वर्डन सिस्टीमला द्यायला पाहिजे तर हा क्रँक फिरणार, क्रँक फिरणार. पण झाले काय, टॉर्कची लाईन बघा, ही टॉर्कची लाईन आहे काय, सिस्टीमने एवढंच वर्डन केलं, सिस्टीमने एवढंच वर्डन केले, रिक्वायर्ड पेक्षा वर्डन जास्त झाले का कमी झाले, कमी झाले याचा अर्थ फिरणार, हे क्रॅक फिरणार. आता उलट विचार करूया आपण, आपण त्या इंजिन वरती फ्लायव्हील लावलाय आणि त्या फ्लायव्हील कडे एनर्जी आहे असं म्हणा, फ्लायव्हील कडे एनर्जी आहे, इथं रिक्वायर्ड पेक्षा कमी वर्डन झालं, याचा अर्थ एवढ्या अमाऊंटची एनर्जी, एवढ्या अमाऊंटची एनर्जी फ्लायव्हील इंजिनला देणार, एवढ्या अमाऊंटची एनर्जी फ्लायव्हील इंजिनला देणार, फ्लायव्हील इंजिनला देणार. समजलं तुम्हाला, एवढ्या अमाऊंटची एक आहे ना वरचा एरिया एवढा, एवढ्या अमाऊंटची एनर्जी फ्लायव्हील ने इंजिनला दिली, म्हणजे जे कमी पडलेलं वर्डन ते फ्लायव्हील न दिलं. आता पुढे याद राहा, झिरो टू पी अँगल झाला, पासून 90 degree पर्यंत फिरला, थोडं पीच्या पुढे गेला 90 degree पर्यंत फिरला, पी हा काहीतरी एक अँगल आहे म्हणा 5-10 degree केला आहे, पी पासून 90 ला गेलो लागणार होत वर्कडन दाखवतो बघा, एवढं एवढं वर्कडन लागणार होत. काय केलं इंजिन न, एक्सिस वर्कडन केलं बघा, हे एक्सिस आहे एवढं, हे सगळं एक्सिस आहे, एवढे एक्सिस वर्कडन झाले रिक्वायर्ड पेक्षा जास्त, रिक्वायर्ड पेक्षा जास्त वर्कडन झाले ते काय करायचं, ते वर्डन इंजिन फ्लायव्हील ला देणार, एवढी एनर्जी ही फ्लायव्हील मध्ये जाऊन स्टोअर होणार, एवढी एक्सेस एनर्जी फ्लायव्हील मध्ये जाऊन स्टोअर होणार. 92 क्यूब याच्यामध्ये टॉर्क एवढा आहे बघा, काय टॉर्क कमी झालाय, सी पर्यंत आला टॉर्क, याच्यामध्ये ओव्हरडन केलेलं सिस्टीमच एवढा आहे, एवढं ओव्हरडन झालंय सिस्टीम एवढं. पण सिस्टीम रन करण्यासाठी एवढंच लागते, एवढंच लागते सिस्टीम रन करण्यासाठी एवढंच, हे वरच एक्सेस झालं बघा, एक्सेस एक्सेस झालेलं ओव्हरडन काय होणार, फ्लायव्हील मध्ये जाऊन फ्लायव्हील मध्ये जाऊन स्टोअर होणार. क्यू पासून 180 पर्यंत, म्हणजे इथपर्यंत क्यू पासून 180 पर्यंत रोटेट झाला असं म्हणतो, एवढं वर्कडन लागणार सिस्टीम रन व्हायला, एवढं वर्कडन सिस्टीम रन व्हायला लागणार. झालं आमची व्हॅल्यू कमी 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 होत गेली आणि ऍक्च्युली एवढंच वर्कडन झालं, एवढंच वर्कडन झालं, एवढंच वर्डन झालं, याचा अर्थ काय, एवढ्या अमाऊंटची एनर्जी मी प्रोव्हाइड केली फ्लायव्हील न प्रोव्हाइड केली, एवढ्या अमाऊंटची एनर्जी फ्लायव्हील न, असंच पुढे मी परत एवढाच पोर्शन परत सांगतो, हा एवढा पोर्शन इंजिन न वर्डन कमी केलं, फ्लायव्हील न एनर्जी दिली, म्हणजे फ्लायव्हील न एनर्जी रिलीज केली असं म्हणा, एवढ्या पोर्शन मध्ये फ्लायव्हील ने एनर्जी रिलीज केली इंजिन, इथं एक्सेस वर्डन झालं, एक्सेस वर्डन, एक्सेस वर्डन झाल्यामुळे एवढ्या अमाऊंटची एनर्जी ही, एवढ्या अमाऊंटची एनर्जी ही इंजिन न फ्लायव्हील ला दिली, फ्लायव्हील ला एनर्जी गेन झाली 180 पर्यंत, क्यू पासून 180 पर्यंत वर्डन कमी झालं, त्यामुळे एवढ्या अमाऊंटची एनर्जी फ्लायव्हील न दिली, फ्लायव्हील ची एनर्जी रिलीज झाली. तर तुम्ही सांगा मला, एनर्जी रिलीज केली का गेन केली ओ पासून पी पर्यंत, रिलीज केली, रिलीज केली पी पासून क्यू पर्यंत, फ्लायव्हील कडे एनर्जी गेन केली का रिलीज केली, गेन केली, गेन झाली,
क्यू पासून 180 पर्यंत फ्लायव्हील कडे एनर्जी रिलीज झाली का गेन झाली? रिलीज झाली. तर तुम्ही सांगा 180 पासून आर पर्यंत रिलीज रिलीज झाली. आर पासून एस पर्यंत गेन गेन. एस पासून 360 पर्यंत एकच रिव्होल्यूशन झाले. एका रिव्होल्यूशन मध्ये तुम्ही बघा, ते बघा, इथून इथपर्यंत रिलीज, इथून इथपर्यंत गेन, इथून इथपर्यंत रिलीज, इथून इथपर्यंत रिलीज, इथून इथपर्यंत गेन, इथून इथपर्यंत रिलीज. एका सायकल मध्ये रिलीज गेन रिलीज गेन हे कंटिन्युअस चालू असते, कंटिन्युअस चालू असते. त्यामुळे फ्लायव्हीलच्या एका रिव्होल्यूशनमध्ये नंबर ऑफ टाइम वेळेला एनर्जी रिलीज करतो आणि नंबर ऑफ टाइम वेळेला तो एनर्जी फ्लायव्हीलची एनर्जी वाढली याचा अर्थ काय होणार आहे? त्याची स्पीड कायनेटिक एनर्जी वाढली. फ्लायव्हीलने एनर्जी रिलीज केली याचा अर्थ त्याची स्पीड काय होणार? बरोबर. हे सांगायचं मला, हे बघायचं 0 to 360 फ्लायव्हीलची मॅक्सिमम स्पीड किती अँगलला असेल? मॅक्सिमम स्पीड 90 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
पेक्षा वेगळं रिलीज झाल्यावर असणार. रिलीज झाल्यावर कसं काय असणार बा, एनर्जी रिलीज झाल्यावर कायनेटिक एनर्जी कमी होणार ना, कायनेटिक एनर्जी कमी होणार ना. मॅक्सिमम स्पीड विचार सुरुवातीला ज्यांनी सांगितलं 90-70 त्यांचं पण चुकले आणि शुभमनं सांगितलं पण चुकले. तर मी सांग लक्ष द्या, हे लय भारी आहे, ह्याच्यावर सगळा टॉपिक आहे ना, हे एकदम लय भारी आहे. हे ज्याला समजले काय आहे त्याला फ्लायव्हील समजले. अजून मी डेरिव्हेशनवरती जाणार नाही, फक्त एवढंच एक्सप्लेन करणार आहे. मॅक्सिमम स्पीड याचा अर्थ एनर्जी गेन व्हायला लागले त्यावेळेला मॅक्सिमम स्पीड असते, बरोबर आहे ना. जेवढी एनर्जी जास्त फ्लायव्हील कडे तेवढी फ्लायव्हीलची स्पीड जास्त. काय म्हटलं सगळ्यांना समजलं? जेवढी फ्लायव्हील कडे एनर्जी जास्त तेवढी फ्लायव्हीलची स्पीड जास्त. तुम्ही म्हणला 90 इतकं, एवढीच एनर्जी गेन झाली. एवढीच सी पॉइंटला बघा रे किती एनर्जी गेन झाल्या. सी पॉइंटला एनर्जी गेन किती आहे बघा, याचं ह्या जेवढा आहे तेवढंच इकडं आहे डबल एनर्जी गेन. जे सी पॉइंटला फ्लायव्हील कडे एनर्जी सगळ्यात जास्त आहे, या पॉइंटला एनर्जी आहे आणि एवढंच गेन झालं. सी पॉइंटला याच्या डबल म्हणजे हे पूर्ण गेन झाल्या. म्हणजे इथं एनर्जी मॅक्सिमम आहे, म्हणजे इथं एनर्जी मॅक्सिमम आहे याचा अर्थ इथं त्याची स्पीड मॅक्सिमम. गेन 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 मॅक्सिमम गेन ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्याची स्पीड काय असणार मॅक्सिमम. सी पॉइंटला म्हणजे क्यूला त्याची स्पीड मॅक्सिमम. तसंच इकडे या, तसंच इकडे इथून गेन स्टार्ट होतो, इथून वरती गेन स्टार्ट होते. गेन 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 अडचले इथंपर्यंत गेन कुठेपर्यंत आहे एनर्जी गेन ई पॉइंट पर्यंत एनर्जी वाढत 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 गेली. ई पॉइंटला ती एनर्जी मॅक्सिमम, एनर्जी मॅक्सिमम याचा अर्थ ई पॉइंटला स्पीड ही मॅक्सिमम. म्हणजे सी पॉइंटला आणि ई पॉइंटला या फ्लायव्हीलची स्पीड मॅक्सिमम असते, या इंजिनची स्पीड मॅक्सिमम असते. फ्लायव्हील बद्दल बोलायला मीच फ्लायव्हीलबद्दल सी पॉइंटला आणि ई पॉइंटला फ्लायव्हीलची स्पीड मॅक्सिमम असणार, कारण इथे एनर्जी मॅक्सिमम. पुढचा प्रश्न फ्लायव्हीलची स्पीड कमी कधी असणार, फ्लायव्हीलची स्पीड कमी कधी असणार. ए आणि डी पॉइंटला पॉइंटला ओ पॉइंटला. अजून कोण, अजून कोण? ए आणि डी. अजून कोण? बर मी सांगतो, मला चुकले तुमचं. असं म्हणूया इथं 100 एनर्जी आहे फ्लायव्हील, इथं 100 आहे. इथून ए पासून बी पर्यंत फ्लायव्हील एनर्जी रिलीज करणार का गेन करणार आहे? ए पासून बी पर्यंत रिलीज. इथं जर 100 असेल तर बी ला गेल्यावर त्यापेक्षा कमी असणार ना.
असं म्हणून एक कमी झाली 80 झाली हो बी आहे ए पॉइंटला स्पीड कमी असणार का बी पॉइंटला स्पीड कमी असणार बी काहीतरी असणार पण ए पासून बी पर्यंत रिलीज 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 होत चालले ना कमी कमी होत चालल्या आता मी बी पॉइंटच्या पुढे गेल्यावर काय होणार आहे पुढे एनर्जी वाढणार आहे म्हणजे स्पीड वाढणार आहे मिनिमम एनर्जी कुठल्या पॉइंटला आली बी तसंच इकडे सांगा आता कुठल्या पॉइंटला मिनिमम एनर्जी असते मिनिमम एनर्जी असणार का सी पासून एनर्जी रिलीज रिलीज एवढ्या अमाऊंटची एनर्जी रिलीज 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 होत नाही इथं मिनिमम एनर्जी इथं मिनिमम एनर्जी असणार म्हणजे मिनिमम स्पीड असणार ठीक आहे आता मी प्रश्न परत विचारतो या टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये फ्लायव्हीलची मॅक्सिमम स्पीड किती असणार एनर्जी कधी असत म्हणजे मिनिमम स्पीड तीन इंची लाईन म्हणजे काय तीन इंची लाईन म्हणजे काय एवढा मिनिमम टॉर्क लावायला पाहिजे तर सिस्टीम काय होणार पण आता द्या सी पासून डी पर्यंत एवढं वर्डन हे कुठून येणार हे इंजिनला ते सप्लाय एनर्जी रिलीज होणार बी पासून सी पर्यंत एनर्जी काय होणार गेन होणार तुम्ही सांगायचं तुम्ही सांगायचं मला ए टू बी ए टू बी फ्लायव्हील ने एनर्जी रिलीज केली का गेन केली रिलीज रिलीज केली कारण इंजिन कडे कमी वर्डन झाला बी टू सी एनर्जी रिलीज केली का गेन केली बी टू डी एनर्जी रिलीज केली का गेन केली रिलीज बी टू ई एनर्जी गेन रिलीज केली गेन ई टू एफ रिलीज मिनिमम टॉर्क म्हणायचं टर्निंग मोमेंट डायग्राम आता या टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये काय शिकला सांगा तर स्टार्टिंगला काय म्हटलं ए पॉइंटला इथे काहीतरी एनर्जी आहे ए पॉइंटला काहीतरी एनर्जी आहे असं पॉइंटला हे वाढणार काय रे ए पॉइंट म्हणजेच म्हटलं एफ पॉइंट आहे लक्ष द्या रे ही सायकल परत अशी पुढे जाते अशी परत असं जाते ना इथला ए म्हणजे इकडून कमी होत चालले ना काहीतरी आहे असं म्हणत 100 आहे असं धर 100 पेक्षा कमी 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 होत गेली ही एनर्जी कुठं येते आता तुम्ही इंजिन स्टार्ट करायला काय करताय आता इलेक्ट्रिक स्टार्टर आहे तुम्ही इंजिन स्टार्ट करत असेल तर तुम्ही काय करताय किक मारताय ना किक मारताय म्हणजे तुम्ही काय करताय बाहेरनं टॉर्क अप्लाय करताय बाहेरनं टॉर्क अप्लाय करताय मध्ये इंजिन स्टार्ट होते आणि मग ही सायकल येते कमी जास्त कमी जास्त इनिशियली त्यावर शून्यच असते किक मारली की काहीतरी एनर्जी येते तिकडे ते वर्क व्हायला चालू होते काय टर्निंग मोमेंट डायग्रामचा यूज काय टर्निंग मोमेंट डायग्रामचा यूज काय आहे टर्निंग मोमेंट डायग्राम तुम्हाला यूज द एनर्जी एनर्जी स्टोर्ड और एनर्जी रिलीज्ड एनर्जी स्टोर्ड और एनर्जी रिलीज्ड फ्रॉम द फ्लायव्हील तुम्हाला दाखवते विथ क्रॅंकच्या किती अँगलला एनर्जी स्टोर होणार कोणत्या अँगल पासून एनर्जी रिलीज होणार हे पाहून तुम्हाला काय दाखवते टर्निंग मोमेंट ही टर्निंग मोमेंट डायग्राम तुम्हाला पेपर मध्ये कशी येणार आहे
पेनल्टी ही मीन टॉर्चची लाईन एवढा टॉर्क द्यायलाच पाहिजे तर स्पिन रन होतो का लक्ष द्या याचीच ड्रॉ करतो याचीच ए पासून बी पर्यंत एनर्जी रिलीज झाली का एक्सेप्ट झाली रे ए पासून बी पर्यंत एनर्जी रिलीज एनर्जी रिलीज आता हा जो एरिया आहे हा एरिया एवढा हा एरिया म्हणजे हा ए ओ बी हा एवढा एरिया असतो एवढ्या अमाऊंटची एनर्जी रिलीज झाली ए पासून बी पर्यंत या लाईनच्या खाली आला एरिया म्हणजे एनर्जी रिलीज हा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे ए ओ बी असतो आता बी पासून सी पर्यंत एनर्जी काय आहे बी पासून हा एरिया एवढा म्हणजेच बी हा वरचा पॉइंट आणि सी एवढा एरिया असतो एवढा हा एरिया म्हणजे हा त्यानंतर सी पासून डी पर्यंत एनर्जी काय झाली सी पासून डी खालचा एरिया म्हणजे एनर्जी रिलीज आणि याचा हा एरिया आहे हा एरिया म्हणजेच काय सी 180 आणि हा डी हा एवढा एरिया एरिया म्हणजे हा त्यानंतर ई पासून ई पर्यंत पासून ई पर्यंत ई पासून एफ पर्यंत त्यामुळे इथून पुढे ही फिगर न येता तुम्हाला ही फिगर बघायला मिळणार ही फिगर न येता ही फिगर बघायला मिळणार इथे लिहिलं असणार टॉर्क इथे लिहिलं असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट टॉर्क अगेन्स्ट असं बघायला मिळणार ते म्हणजे काय एका सायकल मध्ये एनर्जी रिलीज एनर्जी गेन एनर्जी रिलीज एनर्जी गेन एनर्जी रिलीज ही फिगर तुम्हाला पेपर मध्ये प्रिंट होऊन येणार बोल पेपर मध्ये प्रिंट होऊन येणार आहे काय ते तुम्हाला सांगितलं टर्निंग मोमेंट डायग्राम आहे म्हणजे फ्लायव्हील ने एनर्जी रिलीज केली फ्लायव्हील ने एनर्जी गेन केली रिलीज केली गेन केली रिलीज केली आता एक प्रश्न विचारतो ए बी सी डी ई एफ मध्ये मॅक्सिमम स्पीड कुठं आहे हे कसं ओळखायचं रे ए बी सी डी ई एफ सेंटर मागाशी म्हणलं वेळेला मॅक्सिमम एनर्जी त्या वेळेला मॅक्सिमम स्पीड ज्या वेळेला मिनिमम एनर्जी त्या वेळेला मिनिमम स्पीड काय करायचं या सगळ्या पॉईंटची एनर्जी कॅल्क्युलेट करायची ए बी सी डी ई एफ या सगळ्या पॉईंटची एनर्जी कॅल्क्युलेट करायची असं ते प्रॉब्लेम मध्ये सांगितलं एनर्जी कॅल्क्युलेट करायची समजा सी पॉईंटची एनर्जी मॅक्सिमम आली सी पॉईंटची एनर्जी मॅक्सिमम आली आणि ई पॉईंट आणि डी पॉईंटची एनर्जी मिनिमम आली काय म्हटलं बघा सी पॉईंटला एनर्जी मॅक्सिमम आली डी पॉईंटला एनर्जी मिनिमम आली याचा अर्थ मॅक्सिमम स्पीड कुठल्या पॉईंटला असणार आहे मिनिमम स्पीड कुठल्या पॉईंटला असणार एनर्जी आली त्यामुळे तुम्हाला एवढेच लक्षात ठेवायचं आहे आज टर्निंग मोमेंट डायग्राम आहे टर्निंग मोमेंट डायग्राम तुम्हाला फ्लायव्हीलची एनर्जी गेन एनर्जी रिलीज अँगल मीन टॉर्चची लाईन पण असते किती वर्क डन रिक्वायर्ड आहे आणि किती नाही हे पण सांगतो त्याच्याबरोबर जिथं तुमची मॅक्सिमम स्पीड येईल त्या ठिकाणी एनर्जी मॅक्सिमम असणार जिथं तुमची मिनिमम स्पीड येईल त्यावेळेस एनर्जी मिनिमम असणार ठीक आहे हे म्हणजेच बघून टर्निंग नेक्स्ट लेक्चरला मी याच्या डिटेलमध्ये जाते फक्त इंट्रोडक्शन फ्लायव्हीलचं इंट्रोडक्शन तुमच्या लक्षात आलं असेल की फ्लायव्हील टर्निंग मोमेंट डायग्राम काढल्याशिवाय फ्लायव्हील कम्प्लीटच होऊ शकतो का जी एनर्जी रिलीज आणि गेन होणार आहे किती वर्क डन होणार आहे किती वर्क डन रिलीज होणार आहे हे त्या डायग्रामवरूनच कळते वेळेला पुस्तकाच्या मध्ये फ्लायव्हीलचं नाव हे काय दिलं असते सगळ्यांना आता तुम्हाला जर यात काय डाऊट असेल तर विचारा फ्लायव्हील मध्ये यश व्हिडिओ स्टॉप करवा हा सर फक्त स्टॉप कर पुढे काहीच करू नका